नमस्कार, मी सागर खंदारे, अंक या शॉर्ट फिल्मचा रायटर आणि डिरेक्टर. आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वात म्हणजे कठीण म्हणू शकतो किंवा असा हा टप्पा म्हणजे वार्धक्य किंवा म्हातारपण किंवा त्याला आपण तिसरा अंक म्हणू शकतो. हा तिसरा अंक कोणासाठी एकटेपणाचा असू शकतो, कोणासाठी सुखद देखील असू शकतो. हा जो तिसरा अंक आहे तो कसा अजून निरागस असू शकेल, एक निरागस प्रेम आणि ह्या प्रेमाला धरून ही गोष्ट तयार केली आहे तिसऱ्या अंकात जवळणाऱ्या एका जोडप्यावर. ही एक कथा आहे आणि त्यांचे निरागस प्रेम आणि ह्या सगळ्या काही गोष्टी या कथेत आहेत. ही कथा आली कशी, एका आजी आजोबांचा एक कँडिड फोटो मी काढला होता मध्यंतरी आणि त्या फ्रेममधनं ही कथा उदयाला आली आणि त्या कथेवर काम सुरू झालं. आणि म्हणजे ह्या तिसऱ्या अंकात जर प्रेम असेल तर ते काय स्वरूपाचं असेल आणि कशा पद्धतीने ते अजून चांगल्या पद्धतीने मांडता येईल ह्या गोष्टीचा विचार सुरू झाला आणि अंकचं स्क्रिप्ट तयार झालं. नमस्कार, मी ओमकार मरकळे, अंक या शॉर्ट फिल्मचा असोसिएट डिरेक्टर. खरं तर प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि अंक या शॉर्ट फिल्ममधनं आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रेम आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यामध्ये किंवा कुठल्याही अंकामध्ये तितकंच निरागस आणि निखळ असू शकतं याचा अनुभव आपल्याला अंक या शॉर्ट फिल्ममधनं होईल. या फिल्मची मांडणी इतकी साधी सरळ सोपी आम्ही केलेली आहे की जेवढं या फिल्ममध्ये प्रेम निरागस आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. अंक शॉर्ट फिल्मचं प्रोडक्शन अख्खं संपलं आहे आणि पोस्ट प्रोडक्शन आता करायचं आहे. त्यासाठी आम्हाला फंडिंगची गरज आहे. ती फंडिंग तुम्ही सगळ्यांनी मिळून करावी अशी आमची इच्छा आहे आणि ही फिल्म पूर्ण होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ही फिल्म कुठल्या पण एज ग्रुपनी बघावी अशी आहे. आम्हाला लागणारी गोष्ट म्हणजे बजेट. आम्ही कुठेतरी हे पूर्ण करण्यासाठी आमचं बजेट, फायनान्शियल कंडिशन्स थोड्या अपुऱ्या पडतात आणि या कारणाने काय होईल की आम्हाला ही साधी सरळ सोपी फिल्म लोकांपर्यंत युनिव्हर्सली पोहोचवण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडू. ही फिल्म पूर्ण झाल्यानंतर याची पुढची जबाबदारी आहे की ती जागतिक दर्जावरती इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये किंवा डिस्ट्रीब्युशनच्या मार्फत पोहोचवणे. आम्हाला आपला आधार घेऊन क्राऊड फंडिंगद्वारे या फिल्मला पुढचं फंडिंग मिळवून आम्ही ही फिल्म वेगवेगळ्या स्तरांवरती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. विशबेरीचा क्रायटेरिया असा आहे, ऑल ऑर नथिंग. इफ फंडिंग त्या टाइम पिरियडमध्ये पूर्ण नाही झालं, जेवढ्यांनी फंड केलेलं आहे आत्तापर्यंत त्यांच्या अकाउंटला ते परत जमा होतं आणि आम्हाला महिन्याभराचा वेळ आहे, महिन्याभरात पूर्ण फंड्स रेज करायचे आहेत, ते प्लीज तुम्ही करा. सगळ्यांनी आम्हाला हेल्प करा आणि एक छानशा स्टोरीचा एक पार्ट व्हा. आमचे सगळे काही डिटेल्स विशबेरी साईट्सवर दिलेले आहेत. त्या साईटवर जा, फेसबुक, इंस्टाग्राम, आमचे काही सगळे अपडेट्स जे आहेत फिल्म्सचे त्या सोशल मीडियाजवर येतील. ते एन्जॉय करा, ते बघा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्स, तुमचे कलीग्स सगळीकडे शेअर करा आणि प्लीज हेल्प करा. थँक्यू.